लोकांच्या गुलामाचं करायचं काय? या कॉपीचंद फडणवीसच्या नावानं, देवेंद्र फडणवीसच्या गुलामाच्या नावानं पवार साहेबांवर टीका करणाऱ्या कॉपीचंद फडणवीसच्या करायचं काय? खाली गुंडचा वर पाय या गोपीचंद पडळकरचं करायचं, देवेंद्र फडणवीसच्या गुलाम गोपीचंद पडळकरचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय देवेंद्र फडणवीसच्या गुलाम गोपीचंद पडळकरचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय गोपीचंद पडळकरच्या नावानं, गोपीचंद पडळकरच्या नावानं आदरणीय पवार साहेबांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय गुलामाचं देवेंद्र फडणवीसच्या नावानं, देवेंद्र फडणवीसच्या गुलामाचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय गोपीचंद पडळकरच्या नावानं, गोपीचंद पडळकरच्या नावानं काय? खाली गुंडचा वर पाय देवेंद्र फडणवीसच्या गुलामाचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय देवेंद्र फडणवीसच्या गुलामाचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय गोपीचंद पडळकरच्या नावानं, गोपीचंद पडळकरच्या नावानं या देवेंद्र फडणवीसच्या गुलामाचं करायचं काय? खाली गुंडचा वर पाय देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची गुलामगिरी करण्यासाठी बालिश बुद्धी गोपीचंद पडळकरला जे विधान परिषदेवर घेतलंय आणि ती गुलामगिरी ते कशा पद्धतीने करतायत त्याचा आज अनुभव पंढरपूरमध्ये त्यांच्या बोलण्यातनं आला. गोपीचंद पडळकर तुमचं जेवढं वय नाही तेवढं पवारसाहेबांनी या महाराष्ट्रासाठी तेवढी वर्ष या महाराष्ट्रासाठी आदरणीय पवारसाहेबांनी दिली. पवारसाहेबांचं काम हे उभा महाराष्ट्र जाणतोय. तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे आणि देवेंद्र फडणवीसनी तुम्हाला ज्या गुलामगिरी करण्यासाठी नेमलंय तर तुम्ही एवढी गुलामगिरी करू नका की लोकांच्या नजरेतून तुम्ही उतराल आणि इथून पुढे गोपीचंद पडळकर पवारसाहेबांच्या बद्दल टीका करताना जर पातळी सोडली तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुम्हाला फिरू देणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या. इथून पुढे तुम्हाला महागात पडेल.